युपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कारभारावर प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेवर लोकसभेत चर्चा सुरू. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चर्चेला सुरुवात केली. फक्त चर्चा होणार, मतदान नाही. लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणामध्ये आज विशेष पीएमएलए कोर्टात राबडी देवी, मीसा भारत आणि हेमा यादव यांना अंतरिम जामीन मंजूर. जामीनाबाबत पुढची सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी. नाशिक दौऱ्यावर असलेल्या जरांगींनी काल रात्री 11 वाजता साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सरदार काकडे यांच्या समाधीस्थळावरती पुष्प अर्पण केलं. मनोज जरांगेंचं नाशिक जिल्ह्यातील मालेगावात जल्लोषात स्वागत. फटाक्यांची आतषबाजी, जेसीबीतून फुलांची उधळण. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झाली की राज्यात पुन्हा महादिवाळी होणार. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. गोपीचंद पडाळकर यांचा मनोज जरांगेंवर निशाणा. ओबीसींचं जे नुकसान व्हायचं ते झालंय. ओबीसींना धमकी देण्याचं कारण नाही. आम्ही ओबीसींच्या बाजूने ठामपणे उभे आहोत. आमदार गोपीचंद पडाळकर यांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची पाहणी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते टर्मिनलचं उद्घाटन होणार. बाबा सिद्दीकींचे मुंबईमध्ये बॅनर. 10 फेब्रुवारीला वांद्रेतल्या सभेमध्ये अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार. राज्यसभेवर जाण्यासाठी आमच्याकडून 7 ते 8 जणांची मागणी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. बाबा सिद्दीकी उद्या संध्याकाळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार. तर 11 तारखेला आणखी काही सहकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. उद्धव ठाकरे गटाचे नागपूर जिल्हाप्रमुख राजू हरणे यांची पदावरून हकालपट्टी. त्यांच्या जागी उत्तम कापसे यांची नेमणूक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे नेते परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या होर्डिंग्सवर राजू हरणेंचाही फोटो होता. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी. मुख्यमंत्री शिंदे आणि 39 आमदारांविरोधात याचिका. अपात्रते प्रकरणी राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान. राहुल गांधींविरोधात राज्यभरात भाजपचं आंदोलन. राहुल गांधींनी ओबीसींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या विधानाचा निषेध करणार. अमरावतीमध्ये भाजपकडून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या विरोधात निषेध आंदोलन. राहुल गांधी यांच्या पोस्टरला चप्पल मारून निषेध. राहुल गांधींविरोधात घोषणाबाजी. राहुल गांधींनी वक्तव्य मागे घेऊन देशाची माफी मागावी, भाजपची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसाचा केळी आणि पपई बागांना मोठा फटका. एबीपी माझाच्या बातमीनंतर पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात. पपईच्या दरामध्ये वाढ. पपईला प्रतिकिलो 8.60 रुपये दर. किलोमागे 3 रुपयांनी दर वाढल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नांदेडमध्ये लसणाच्या दरात वाढ. गावरान लसुणाला प्रतिकिलो 600 रुपयांचा भाव. लग्नसराईमध्ये आणखी दर वाढण्याची शक्यता. जागतिक वारसास्थळांमध्ये लोणार सरोवराचा समावेश होण्याची शक्यता. त्या अनुषंगानं देहरादूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या तांत्रिक तज्ञांच्या पथकानं लोणार सरोवराला भेट देऊन पाहणी केली. पथक युनेस्कोला अहवाल सादर करणार. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव असा 109 किलोमीटरचा भक्तिमार्ग तयार करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारची मंजुरी. समृद्धी महामार्गाला महामार्गाच्या लगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक स्थळांना जोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. टीएमटी प्रशासनाकडून अर्थसंकल्पात ठाणेकरांना डबल डेकर बस देण्याची घोषणा. तर आगामी वर्षामध्ये नव्या 186 बसेस ताफ्यात येणार. अटल सेतूवरून बेस्ट बस सेवा सुरू करण्याचा विचार. S145 क्रमांकाची बस अटल सेतूवरून धावण्याची शक्यता. माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी. तब्बल 26 तासांपासून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती. पाकिस्तानमधल्या निवडणुकीमध्ये इम्रान खान समर्थक बहुमताच्या दिशेनं. नवाज शरीफ यांचा पक्ष दुसऱ्या तर बिलावल भुट्टो यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणार U19 वर्ल्ड कप फायनल. ऑस्ट्रेलियाचा काल पाकिस्तानवर थरारक विजय. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या मुकाबल्यात ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवरती निसटता विजय मिळवत U19 वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. 180 धावांचं आव्हान पेलताना ऑस्ट्रेलियाची दमछाक. एका विकेटनं विजय मिळवला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.